म्हटलं होतं. प्रफुल्ल पटेल बोलताय. मी सुरू करतोय. ए बाबा एक पकडून घे ना, कोणीतरी यांना दे ना रे, यांच्या घे. आज माननीय अजित दादा पवार आणि विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माननीय आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी दर्शनासाठी आज चव्हाण सेंटरला त्यांच्या सोबत आम्ही सर्व आलो. काल जसं तुम्हाला माहित आहे की माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाच्या अधिवेशन सुरू झाल्यामुळे बऱ्याचपैकी आमदार आज मुंबईला इथे हजर होते, उपस्थित होते आणि त्यामुळे फक्त मंत्र्यांनी नव्हे, ज्येष्ठ नेत्यांनी नव्हे, पण बाकीच्याही आमदारांना आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद मागण्याची संधी मिळवून देण्याच्या निमित्तानं आज आम्ही माहिती काढली की पवार साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहे आणि म्हणून आम्ही इथे आज आलो. सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एक संघ राहावा, त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहो. याच्या पलीकडे मला काही अधिक बोलायचं आज नाही. हिंदी में बोलता हिंदी. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के जो विधायक है दोनों हाउस के, विधानसभा विधान परिषद के, माननीय अजित पवार साहब के नेतृत्व में यहाँ पर पवार साहब के आशीर्वाद लेने के लिए पहुंचे. कल जैसे आपको मालूम है कि केवल जो मंत्रिमंडल में काम करने वाले जो मंत्री हैं उनके साथ मैं और सुनील तटकरे जी आए थे और आज बाकी के विधायक, क्योंकि कल रविवार था, विधायक आज ही यहाँ पर विधानसभा का सत्र शुरू हुआ इसलिए पहुंचे हैं और जो भी विधायक यहाँ मुंबई पहुंचे थे उनको यहाँ पर उनके साथ माननीय अजित पवार साहब और मैं और सुनील तटकरे जी पहुंचे. हमें मालूम पड़ा कि पवार साहब यहाँ पर पहुंचने वाले हैं चव्हाण सेंटर में, हमेशा की तरह वो आते ही हैं, तो हमने विधानसभा से सब लोग एकत्रित होकर यहाँ पर पहुंचे, पवार साहब के आशीर्वाद हमने लिए और जिस तरह से कल हमने उनको विनती की थी
कि पार्टी एक संग रहनी चाहिए, आपका आशीर्वाद और मार्गदर्शन उस दिशा में जरूर हो, यही विनंती करके हम यहाँ से प्रस्थान कर रहे हैं। एक मिनट, काल मी सांगितलं होतं की पवार साहेबांनी आमच्या जे काय म्हणणं होतं ऐकून घेतलं, तसं आजही त्यांनी ऐकून घेतलेलं आणि त्यानंतरचा जे काही असेल आता मी आज कसं बोलू शकतो की त्यांच्या मनात काय आहे। हमने पवार साहब को विनंती की, उन्होंने हमारी बात सुनी और कल जैसे उन्होंने हमारी बात सुनी आज भी उन्होंने हमारी बात सुनकर और कुछ आगे उन्होंने कुछ कहा नहीं, लेकिन अच्छे से उन्होंने हमारी बात सुनी, बस इतना ही कहा।